गोंदिया जिल्ह्यातील तालुका सडक अर्जुनी अंतर्गत तहसील कार्यालयामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये कामबंद आंदोलन सुरूच राहील असा निर्णय घेण्यात आलेला आहे. गेले 52 दिवसापासून उन्हा ताणात बसून कोतवाल संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन चालू आहे. याचा दणका सर्वसाधारण नागरिकांना पडला आहे. पाहिजे ती कामे कोतवाला विना होत नसून खोळंबली आहेत. कोतवाल हा तहसील आणि तलाठी कार्यालयातील दुवा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे कार्यालयीन कामे कोतवाला विना पाहिजे ती होत नाही. मात्र त्यांनाही जीवन आहे आणि जगण्यासाठी स्वतःचे हित आहे, त्यामुळे शासनाला आपल्या विविध मागण्यांसाठी तब्बल 52 दिवसापासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 8 जानेवारीला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. कोतवालांना 2500 रुपये वेतन वाढ करू अशी घोषणा केली आहे. त्यात कोतवालांना एकूण 7500 रुपये मानधन भत्ता म्हणून मिळणार आहे. मात्र कोतवाल संघटना या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत आहे. शासनाने आमच्या मागण्यानुसार निर्णय घ्यावा आणि आम्हाला आमचा हक्क द्यावा असे विविध मागण्यांसाठी आम्ही आमचे कामबंद आंदोलन सुरूच ठेवू असा निर्णय गोंदिया जिल्ह्याच्या वतीने सडक अर्जुनी तहसील कार्यालय परिसरातील बैठकीत दिनांक 9 जानेवारीला घेतला आहे. यावेळी गोंदिया जिल्हा महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष माननीय विठ्ठल बोबडे, उपाध्यक्ष माननीय गोपाल वलथरे आणि सचिव आहेत माननीय महादेवजी सिवनकर तथा आदी गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण कोतवाल यावेळी उपस्थित होते. पात्रा महाराष्ट्र केसरी न्यूज. माननीय मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांनी कोटराबाबत मानधन वाढ केलेली आहे, ही रद्द करण्यात यावी व कोतवालांना चतुर्श्रेणी देण्यात यावी. जोपर्यंत चतुर्श्रेणी मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, कारण की कोतवालाचा संप हा 19/11/2018 पासून सुरू आहे. आजचा दिवस 52वा दिवस आहे, तरी कोटवार उपाशी राहून आपले कसे तरी जीवन जगत आहे. 8/1/2019 मंत्रिमंडळाने 7500 रुपये पगार वाढ केली, त्याबद्दल आम्हाला शासनाचा निषेध आहे. करिता जोपर्यंत आम्हाला चतुर्थश्रेणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामबंद आंदोलन चालूच ठेवू. अच्छा, तुमचा जो आंदोलन हा किती दिवसापासून चालू आहे? आमचा आंदोलन हा 52 दिवस झाले चालूच आहे. अजून समोर चतुर्थश्रेणी मिळेपर्यंत हा आंदोलन चालूच राहील. आज या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची जी बैठक घेण्यात आली, या बैठकीमध्ये 19/11/2018 पासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाबाबत चर्चा करण्याकरिता आणि त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील कोतवालांना इथं कोतवाल बांधवांना बोलवण्यात आले. आणि यामध्ये जे महाराष्ट्र शासनाने जे कोतवालाविषयी जे मांडलेलं आहे त्यावर चर्चा करण्यात आली. 8/1/2019 परिपत्रक काढले की कोतवालांना 7500 आणि टप्प्याटप्प्याने म्हणजे 3% आणि 4% असे मानधन वाढ केले, ते आम्हाला मान्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत शासन आमच्या चतुर्श्रेणीची मार्ग मोकळा करत नाही तोपर्यंत आमचा संप असंच सुरू राहणार आहे. आणि आमची मागणी म्हणजे एकच आहे चतुर्थ श्रेणीची, आणि दुसरी मृत कोतवालांच्या वारसांना कोतवाल म्हणून समावून घेणे हीच आमची मागणी आहे. आमची मागणी आहे की तलाठी संवर्गात आम्हाला 25% जागा राखीव करण्यात यावी आणि जे शासनाने जो प्रसिद्ध अहवाल दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत गोंदिया जिल्ह्यातर्फे.